झी चोवीस तास एक पाऊल पुढे मृत्यूचं प्रवेशद्वार ठरतंय आणि दुर्दैवानं दररोज हजारो चाकरमानी याच मार्गावरनं प्रवास करत असतात किती दिवस हा जीव धोक्यात घालून कोकणचा प्रवास करायचं गोव्यात जायचं आता विचार संबंधितांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे आपण याच विषयावर बोलणार आहोत आमदार भरत गोगावले शिवसेनेचे महाडचे आमदार आपल्यासोबत आहेत सरजी आपलं स्वागत झी चोवीस तास मध्ये भरत गोगावले तुमच्या तुम्हाला या निमित्तानं एक प्रश्न आहे की आजचा जो हा अपघात झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे या अपघाताबद्दल भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण आणि बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं का करू नये असं तुम्हाला वाटतं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहिल्या प्रथम जे आज मृत्युमुखी पडले त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे आणखीन आज सकाळी आज मंगळवार गणपतीचा दिवस सकाळी उठलो आम्ही पाहिलं आणि पहिला लाईव्ह चालू होता तो आमच्या खेड या खेडमधल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील आणि या जगबुडी नदीच्या पुलावरून जी काय अपघात होऊन सदतीस लोक मृत्युमुखी चौदा पंधरा लोक जखमी पाहून फार मन एकदम शून्य झालं सकाळी आल्या आल्या पहिले आम्ही ठरवलं की स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय घेऊन ह्या सरकारला जागा करायचं झोपलेलं सरकार आहे आपणा सर्वांना कल्पना असेल की गेले अनेक वर्ष की आम्ही आमचा प्रयत्न चालू आहे शिवसेनेच्या माध्यमातून अनेक मोर्चे रस्ता रोको आंदोलनं त्यानंतर तुमच्यासारखे मीडियावाले पत्रकार बांधव या सर्वांचंच की आपण केवळ हा रस्ता की हा एकमेव असा महामार्ग आहे की बाकीचे सर्व जवळजवळ या राज्याचे महामार्ग पूर्ण होत आलेले आहेत मग आमच्यावरतीच कोकणावरती अनेक आहे कोकण हे एक निसर्ग सौंदर्य असं ठिकाण आहे आणि पर्यटनाला वाव देणारं असं ठिकाण असल्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक आणि रहदारी हे मुंबई गोवा ह्या हवेवरनं चालू आहे हे आपण पाहिलं आणि पाहत आहे आणि मग हे सगळं पाहत असताना की आत्ता आमच्या या पाठपुराव्याला थोडासा कुठं शासनाचा वाव मिळालेला आहे आणि ते काम धीम्या गतीने चालू आहे फळेश्वरापासून इंदापूरपर्यंत परंतु इंदापूरपासून जो पुढचा जो मार्ग आहे तो गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही आम्ही लावून धरलेला आम्ही शासनाला विचारलं वरती अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही हा प्रस्ताव की अकरा सालामध्ये नऊ तेवीस नऊ अकराला पाठवलेला आहे केंद्राकडे आणि मग केंद्राकडे पाठवलेला आहे तर राज्याचंही धोरण आहे की राज्याची कर्तव्य आहे की राज्याच्या इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा कारण सरकारी आहे भरत गोगावले भरत गोगावले, राज्याच्या सत्ताधाऱ्यांनी याचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे तुम्ही एक मग एक विधान केलं त्याच विधानाला पूरक अशी माहिती देतोय की या रस्त्याकडे सत्ताधाऱ्यांचं नेत्यांचं दुर्लक्ष होत आहे मुंबई पुणे महामार्ग क्रमांक चार चौपदरी झाला मुंबई नाशिक महामार्ग क्रमांक तीन चौपदरी झाला मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक आठ सहा पदरी झाला पुणे कोल्हापूर चार पदरी झाला पुणे औरंगाबाद चार पदरी झाला पुणे सोलापूर क्रमांक महामार्ग काम प्रगती पथावर पुणे नाशिक काम प्रगती पथावर मग गेली दहा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम इंचभरही पुढे का सरकत नाहीये कोण कमी पडलं साबत्नी जी साबतने वागणूक जे कोकणाला दिली जाते आणि त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य बजावतोय परंतु शासनातले मंत्री संत्री जे काय आहेत हे आपलं काय कर्तव्य बजवायच्या ह्याच्यामध्ये नाहीत मूडमध्ये आपण सगळं पाहताय आता चर्चा घडून आणलीच आणली परंतु सगन प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली हे एवढं आपलं काम असूच शकत नाहीये विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी काय करणार आज गीतेनी संसदेत याबाबतचा ठराव मांडला होता पण हे काम नेमकं का होत नाहीये थोडक्यात काय सांगा होय होय तेच सांगतो तुम्हाला की आम्ही नुसता श्रद्धांजलीचा ठराव नाही मांडला आम्ही सगळ्यांनी लावून धरलं ला, आम्ही हाऊस बंदही पाडलं त्याकरता चर्चा घडवून आणली त्याचं निवेदनही संध्याकाळी त्यांनी सादर केलं आम्ही त्याने सांगितलं आणि त्यानंतर ते आमची बैठकी झाली अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये आम्ही स्वतः त्या बैठकीला हजर होतो आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की तुम्ही कुठच्याही परिस्थितीनं काय जे वाटेल ते होईल ते कारण अकराशे सव्वीस कोटीचा हा प्रस्ताव आहे सत्याहत्तर किलोमीटरचा इंदापूरपासून जो पुढे खेड कशेडी घाट जो काही टनेल जो काढायचा आहे त्याप्रमाणे कारण आपण पाहताय की एकही असं वळण नाही की ते अपघाती वळण नाही असं आणि त्यासाठी ही वाघबोरे ओळणं गेलेली आहेत या सगळ्यासाठी आज आम्ही हाऊस बंद पाडलं त्यासाठी आणि सर्व आमदारांनी सर्व पक्षाच्या आमदारांनी आज आम्हाला सहकार्य केलं होतं आणि नक्कीच 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 भरत गोगावले अतिशय महत्वाचा मुद्दा या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत की ज्या रस्त्यावर माडापोपळीचे मांडव आहेत त्याच रस्त्यावर हे रक्ताचे सडे का पडत आहेत याच्या कारणाचा शोध एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा एनए सतरा मृत्यूचा आहे चोवीस तास एक पाऊल पुढे